कारमधून बनावट नोटा घेऊन जाणाऱ्या चौघांना पोलिसांनी केली अटक. अप्पर पोलीस अधीक्षक पथकानं सापळा रचून केलेल्या कारवाईत 14.5 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही धाडसी कारवाई खामगाव अकोला रस्त्यावरील टेंभुर्णा फाट्यावर रविवारी पहाटे करण्यात आली. या चौघांना जेरबंद करण्यात आलं. यातील एकावर यापूर्वीच नकली नोटा प्रकरणी कारवाई झाली आहे. खामगाव शहरातील चौघेजण एका वाहनातून फसवणुकीसाठी नकली नोटा घेऊन जात असल्याची गुप्त माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांना मिळाली. या माहितीची खात्री पटल्यानंतर सापळा रचून पथक तैनात करण्यात आलं. दरम्यान बनावट नंबर प्लेट लावलेलं वाहन घटनास्थळी आल्यानंतर संबंधित वाहनाची झडती घेण्यात आली. यावेळी काळ्या रंगाची बॅग 500 रुपये दराच्या 849 व 200 रुपयाच्या 2, 100 रुपयांच्या 8, 50 रुपये किमतीच्या 2, 20 रुपयांची 1 तर 10 रुपयांच्या 8 भारतीय चलनाच्या नोटा, 6 मोबाईल, सेलोटेप, कैची, MH 12 VF 77-75 क्रमांकाची बनावट नंबर प्लेट असलेली कार असा 14,58,450 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चिल्ड्रन बँकेच्या 6,100 रुपयांच्या नोटांच्या बंडलावर खऱ्या नोटा चिकटवून फसवणुकीच्या उद्देशाने निघाले होते, मात्र पोलिसांनी त्यांना वाटेतच जेरबंद केलं. या प्रकरणी सचिन भास्कर दुतोंडे, मयूर किशार सिद्धपुरा, विलास बाबूराव ठाकरे, लखन गोपाल बजाज, चौघे राहणार खामगाव यांच्या विरोधात भारतीय दंडविधान कलम 489 ब, 489 क, 489 ई, 420-34 नुसार गुन्हा दाखल केला. अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय अधिकारी विनोद ठाकरे यांच्या मार्गदर्शनात शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक अरुण परदेशी, API गोंदके, PSI विनोद खांबलकर, नीलसिंग चव्हाण, प्रवीण गायकवाड, केशव झाटे, कैलास चव्हाण यांनी कारवाई केली. काल दिनांक 27/1/24 रोजी रात्री माननीय पोलीस अधीक्षक साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक साहेब यांना माहिती मिळाली होती की अकोल्याकडून एक हॅरियर गाडी येत आहे, त्याच्यामध्ये नकली नोट असण्याची शक्यता आहे. त्यामुळे तात्काळ साहेबांनी शिवाजीनगर पोलीस स्टाफला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तात्काळ नाकाबंदी लावली. त्यांनी जागा पकडून टेंभुर्णा फाटा येथे नाकाबंदी लावली. 12:30 दरम्यान ती वाहन आलं, ते वाहन त्यांनी बॅरिकेडिंग करून थांबवलं. त्यामध्ये 4 इसम होते. त्यांना त्यांचं नाव होतं सचिन दुतोंडे, मयूर सिद्धपुरा, विलास ठाकरे, लखन बजाज, हे सर्व राहणार खामगाव इथले आहे. आणि त्यांच्या वाहनांची झडती घेतली शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षक परदेशी साहेब, खांबलकर साहेब यांनी त्यांचे पूर्ण निरीक्षण केलं. त्याच्यामध्ये 61 नोटा, डुप्लिकेट नोटा म्हणजे नकली नोटा चे बंडल मिळाले आणि कॅश 4,45,850 रोख रक्कम मिळाली भारतीय चलनाच्या आणि बाकी डुप्लिकेट नोटा मिळाल्या. वरून त्यांचं बंडलवर ज्या डुप्लिकेट नोटाच्या वरच्या बंडलवर 500 रुपयाची ओरिजिनल आणि खालून ओरिजिनल, ते सर्व गट्टा असा ओरिजिनल वाटायचा असं त्यांनी ते जप्त केलं. आणि हॅरियर गाडीची नंबर प्लेट चेंज केली होती, ती गाडी कोणाच्या नावावर आहे त्याचा पण शोध सुरू आहे. यावरून पोलीस उपनिरीक्षक विनोद खंबालकर यांच्या रिपोर्टवरून आपण 48/24 कलम 489 ब, 489 क, 489 ई, 420-34 भादवीप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. आज आरोपींना आपण मान्य न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने आपल्याला 1 दिवस PCR दिला आहे. पुढील तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनामध्ये सुरू आहे. लोकनायक न्यूज